या विरोधात मनसेने ठोस पावले उचलत या टोळीला चांगलाच चोख देत धडका दिला. गेले कित्येक दिवस ठाण्यातील आनंदनगर सेवनगा परिसरात रात्रीच्या सुमारास महाराष्ट्राबाहेर येणाऱ्या गाड्या अडवून लाटाघाट्यांचा धाक दाखवत बनावट पावत्या बनवून लुटालूट करणे, चालू गाडीच्या ड्रायव्हरच्या डोळ्यावर फ्लॅश लाईट मारणे असे प्रकार चालू होते. या प्रकरणी मनसेने वाहतूक पोलिसांना जाब विचारला असता त्यांना हुडवा उभीची उत्तरे मिळाली. यानंतर मनसेने या विरोधात ठोस पावले उचलत या बनावट पावती फाडणाऱ्या टोळीला धडका देत चोख दिलाय. मुझे बोलो ये हमेशा ये लोग ये हमको लूटते हैं ना, अभी जबरदस्ती पैसा लिया, अभी आपको सीधा जा रहे थे, ये लोग ने पैसा लिया, ये 800 रुपया काय के लिए दिया आपको? आप महीने में दर्दी निधर आते हो? ये बगा गाँव का, ये झारखंड से है, इनाम खान झारखंड से है. हे बघा, रात्रीचे आता 2 वाजून गेलेत, 800 रुपयाची पावती फाडली आणि ही सांगितली टोईंगची पावती आहे. तुम्ही मला सांगा, हा माणूस कधीतरी वर्षातून एकदा येतो आणि 800 रुपयाची पावती फाडले. तिथे कॉन्स्टेबलचं नाव काय? बोरसे. बोरसे 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 साहेब आहेत. आणि जमादारांचं नाव काय? तिथे जमादार असे 2 अधिकारी पोलीस अधिकारी आहेत. हे लुटालूट भर रात्री चालले, काट्या घेऊन हे लोक गाड्या लोकांच्या अडवतात, काट्या घेऊन जबरदस्ती करतात. ही पावती आहे, ही पावती बघा. आणि कुठल्या बेसवर? पहाटे 2 वाजता ही वसुली चालली आहे, पहाटे 2 वाजता. आणि हे रोज चाललंय, ह्यांचं रोज लोकांना लुटतायत. हे अशा बाहेरच्या गाड्या अडवायच्या आणि यांच्याकडून पैसे घ्यायचे. महाराष्ट्राच्या बाहेरच्या गाड्या, हरियाणा, नेपाळ, त्याच्यानंतर एमएच गाड्या नसतील त्या गाड्या अडवून हे 800 रुपयाच्या 900 रुपयाच्या पावत्या बनवणार. यांना कारण विचारलं असतं याची जबाब देतात. की बोलतात की तिथे पुढे गेला की त्रास होईल. हे बघा, हे बघा, हे गव्हर्नमेंटनी दिलंय का? बीजेपी सरकार, बीजेपी सरकारने यांना सांगितलंय का की अशी वसुली करा?